मौन म्हणजे तुमचं तोंड बंद ठेवून नव्हे त्यालाच म्हणतात निशब्द ही काही कुणी करण्याजोगी गोष्ट नाहीये हे तुम्ही होऊ शकता तुम्ही जे बोलत आहात तीच गोष्ट तुम्ही वापरत होता त्यापेक्षा अर्धे शब्द वापरून तुम्हाला सांगता येते की पहा अचानक तुम्ही सर्व गोष्टींबद्दल अत्यंत जागरूक व्हाल वारा स्वतःचा आवाज करतो त्याचप्रमाणे पाणी त्याचप्रमाणे पृथ्वी आणि खरं पाहता आकाश सुद्धा. सगळे ग्रह तारे त्यांचे स्वतःचे आवाज करतायत वेदनांचे आवाज आहेत सुखाचे आवाज आहेत दुःखाचे आवाज आहेत आनंदाचे आवाज आहेत प्रत्येक गोष्टीसाठी एक ध्वनी आहे मानवी जीवनाबाबत सुद्धा हे अगदी खरंय जीवनाचे ध्वनी आहेत आणि मृत्यूचे ध्वनी आहेत आणि शांतीचे सुद्धा ध्वनी आहेत तर ध्वनींच हे जटिल मिश्रण विविध प्रकारचे ध्वनी वेगवेगळ्या इच्छा निर्माण करतात सक्तीपूर्ण प्रवृत्तींचे वेगवेगळे थर वेगवेगळे स्तर बंधनांचे आणि वेगवेगळ्या शक्यता गुंतून पडण्याच्या ह्या सगळ्या गोंधळात एखादा मौन होणं का निवडतो मौन हा काही स्वतःला जीवन नाकारण्याचा मार्ग नाहीये हे स्वतःला व्यक्त होण्यापासून थांबवण्याबद्दलही नाहीये मौन म्हणजे सक्तीपूर्ण अवस्थेतून जागरूकतेकडे जाण्याबद्दल आहे सगळे ध्वनी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या स्तरांच्या सक्तीपूर्ण अवस्था दर्शवतात जेव्हा एखादी व्यक्ती जागरूक व्हायचं ठरवते अस्तित्वाच्या शक्तीपूर्ण स्वभावात अडकून न पडता तेव्हा स्वाभाविकपणे ती व्यक्ती मौन होण्याची निवड करते मौन म्हणजे तुमचं तोंड बंद ठेवून नव्हे कान बंद ठेवून नव्हे मौनावस्थेत तुम्ही गाऊ शकता मौनावस्थेत तुम्ही नाचू शकता मौनावस्थेत तुम्ही बोलूही शकता मौनावस्थेत तुम्ही अगदी किंचाळू शकता आता तसा प्रयत्न करू नका याचा अर्थ असा नाही की जेव्हा सगळे मौन असतात तेव्हा तुम्ही किंचाळावं हे काही मौन अवस्थेत किंचाळणं नव्हे कारण आवाज हा वरवरच आहे शांती हा गाभा आहे तो फक्त पृष्ठभाग आहे जो आवाज करतो हे पहा आता पाणी पृष्ठभागावर आदळते आणि आवाज करते आत गाभ्यात काहीच आवाज नाहीये आणि हेच जीवनाबाबतही लागू आहे वर्करणी हे आवाजाचं एक अतिशय गुंतागुंतीचं जाळ आहे आवाजांचं एक जंजाळ चाललेलं आहे पण गाभ्यात मात्र काहीच आवाज नाहीये आवाज नसणे यासाठी इंग्रजीत कोणताच शब्द नाहीये आपण त्याला निशब्द म्हणतो म्हणजे ध्वनीची अनुपस्थिती आवाजाची संपूर्ण अनुपस्थिती आवाज नसणे म्हणजे स्पंदनाचा अभाव स्पंदनाचा अभाव म्हणजे जीवनाचा अभाव जीवनाचा अभाव म्हणजे सृष्टीचा अभाव सृष्टीचा अभाव म्हणजे सृष्टिकर्त्याचा सुद्धा अभाव म्हणूनच एक अशी जागा जी सृष्टी आणि सृष्टिकर्त्याच्याही पलीकडे एक असा आयाम जो जीवन आणि मृत्यूच्याही पलीकडे त्यालाच म्हणतात निशब्द ही काही कुणी करण्याजोगी गोष्ट नाहीये हे तुम्ही होऊ शकता सामान्यतः दोन शब्द वापरले जातात याचं वर्णन करण्यासाठी एक म्हणजे मौन याचा अर्थ तुम्ही शांत होण्याचा सराव करत आहात अजून निशब्द नाही झालात तुम्ही तोंड बंद केले आणि मौनात राहिलात हे निशब्द नाहीये मौन म्हणजे तुम्ही शांत होण्याचा सराव करताय जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा सराव करत आहात तर साहजिकच अजून तुम्ही ते नाही आहात तुम्ही जीवन आहात की तुम्ही जीवनाचा सराव करताय मी तुम्हाला विचारतोय तुम्ही जीवन आहात का तुम्ही जीवनाचा सराव करताय जीवनाचा सराव करताय नाही <Nain>, तुम्ही जीवन आहात कदाचित खूप चांगला सराव केलेला नसला तरी तुम्ही जीवन आहात त्याचप्रमाणे फरक आहे मौनाचा सराव करण्यात आणि निशब्द होण्यात मौनाचा सराव एक विशिष्ट निर्बंध म्हणून सुरू होतो पण हळूहळू जसे तुम्ही मौनाचा सराव करता कदाचित तुम्ही निशब्द होऊ शकता एखादी व्यक्ती अतिशय तीव्र कृतीतून निशब्द होऊ शकते पण कोणीही तीव्र कृती कायम ठेवू शकत नाही तीव्र कृती ह्या केवळ काही क्षणांसाठीच असतात कोणीही त्या निरंतर चालू ठेवू शकत नाहीत नाहीतर तुम्ही स्वतःला संपवून टाकाल केवळ जर तुम्ही ते निष्क्रिय स्थितीत साध्य केलं तरच ते टिकू शकतं जर एखादी गोष्ट केवळ तीव्र कृतीतूनच ती शक्य होत असेल तर ती कधीच टिकाऊ असणार नाही गायनाच्या अत्यंत तीव्र आणि उन्मादाच्या क्षणी कुणी निशब्द होऊ शकत किंवा निशब्दतेचा एक क्षण ते चाकू शकतात पण तुम्ही हे किती काळ टिकून ठेवू शकता तुमचा घसा फाटेल आणि तुमचे शेजारी कदाचित तुम्हाला मारून टाकतील हे शक्य आहे म्हणून ही शक्यता शांत होण्याची किंवा निशब्द होण्याची म्हणजे निश्चल होणे सुद्धा पूर्णपणे निश्चल होणे निश्चलता अनेक प्रकाराने साध्य केली जाऊ शकते तुम्ही जर एक साप पाहिला असेल तर तो निश्चल आहे जर तुम्ही एक वाघ पाहिलात जो शिकार शोधतोय तर तो पूर्णपणे निश्चल होतो उत्तेजित पण निश्चल हे सर्व वेगवेगळे पैलू आहेत निश्चल होण्याचे पण उदरनिर्वाहासाठी जोपासलेले जर एक साफ सतत हलत चालत राहिला तर तो मारला जाईल जर वाघाला निश्चल कसं राहायचं हे माहीत नसेल तर त्याला कधीच त्याचं अन्न मिळणार नाही ह्या सगळ्या कृती आहेत उदरनिर्वाहाच्या एका मनुष्याला जिवंत राहण्यासाठी सक्रिय असावं लागतं केवळ जेव्हा त्याची दृष्टी अशा गोष्टींवर पडते जी फक्त उदरनिर्वाह आहे तेव्हाच तो विचार करेल निश्चलतेचा मग त्याला कळेल जस जसा तो स्वतःचं निरीक्षण करू लागतो तशी त्याला त्याच्या सक्तीपूर्ण प्रवृत्तींची गुंतागुंत लक्षात येऊ लागेल त्याला कळतं यातून मुक्त होण्याचा एकमात्र मार्ग निश्चल होणे या शरीराला प्रशिक्षित करण्यासाठी ह्या मनाला प्रशिक्षित करण्यासाठी निश्चल होण्यासाठी थोडेफार प्रयत्न करावे लागतात जर कोणी सहज परमानंदात मस्त असेल तर तो निश्चल होईल नाहीतर एखाद्याला निरंतर प्रयत्न करत राहावे लागतात सातत्याने प्रयत्न करत राहावं लागतं या शरीराला परिपूर्ण निश्चल अवस्थेत आणण्यासाठी बहुतेक लोक त्यांचं शरीर एका जागी कोणत्याही काळासाठी स्थिर ठेवू शकत नाहीत सतत ते काही ना काही हालचाल करतच असतात असं म्हणतात की माणूस आजारी ते फक्त त्याला स्वस्थ कसं बसावं हेच माहीत नाही म्हणून बिकॉज ही डज नॉट नो हा कारण निश्चलतेत तुम्ही एका अशा आयामाच्या संपर्कात असता जो सृष्टीच्याही पलीकडे एकदा का तुम्ही त्याच्या संपर्कात आलात तर मग आजार व्याधींसारखी कोणती गोष्टच असणार नाही जर आता मी इथं बसून राहिलो आणि हे शरीर जरी कुजलं आणि खाली पडलं तरीही त्यात आजार असणार नाही ते सहज तिथं आहे कारण खरं पाहता जेव्हा एखादा पूर्णपणे निश्चल होतो तो शरीराला धरून ठेवू शकणार नाही शरीराच्या युक्त्या शरीराची यंत्रणा जाणून घेतल्याशिवाय तर मग मी निश्चल का व्हावं मी माझं शरीर गमावेन का असंही तुम्ही तुमचं शरीर गमावणार आहात जेव्हा तुमचं शरीर गमावण्याची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ते सुंदर आणि हळुवारपणे सोडायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी थोडीशी निश्चलता तरी माहीत असलीच पाहिजे जर तुम्हाला तुमचं शरीर अलगदपणे खाली ठेवायचं असेल ज्याप्रमाणे तुम्ही हा कापडाचा तुकडा खाली ठेवू शकता त्याच सहजतेने आणि तेवढ्याच अलगदपणे मग तुमच्यात थोडीफार निश्चलता असणं गरजेची आहे नाहीतर तुम्ही आणि तुमचं शरीर तुम्हाला ओढून काढावं लागतं जी की अतिशय दुष्ट गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरापासून ओढून वेगळं केलं जातं तेव्हा ती एक दुष्ट आणि वेदनादायक गोष्ट आहे जोपर्यंत तुम्ही हे खाली ठेवू शकत नाही तोपर्यंत जीवनात कृपा असणार नाही म्हणून जर एखाद्याला ती कृपा प्राप्त करायची असेल तर तुमच्या जीवनात थोडीफार निश्चलता असलीच पाहिजे हे घडून येण्यासाठी एका ठराविक पातळीची निशब्दता Silence has to enter your life. जर आता तुम्हाला शक्य नसेल तर किमान थोडाफार सराव करा मौनाचा जर आता सध्या एका तासात जर तुम्ही पंधराशे त्र्याहत्तर शब्द बोलत असाल अजून किती किती शब्द बोलता एका मिनिटात पंधराशे त्र्याहत्तर खरंच तुम्ही एवढे शब्द बोलताय मला वाटलं ते अशक्य आहे ठीक आहे माझा विश्वास आहे तुमच्यावर तर जो काही तुमचा आकडा आहे जरा बघा की तुम्ही जे बोलत आहात तीच गोष्ट तुम्ही वापरत होता त्यापेक्षा अर्धे शब्द वापरून तुम्हाला सांगता येतील की पहा अचानक तुम्ही सर्व गोष्टींबद्दल अत्यंत जागरूक व्हाल आता सध्या शाब्दिक जुलाब चाललेला आहे जर तुम्ही पंधराशे त्र्याहत्तर शब्द वापरत असाल तर हा एक जुलाब आहे ठीक आहे आता जर तुम्हाला फक्त अर्धेच शब्द वापरायचे असतील आणि तरीही त्याच गोष्टी सांगायच्या असतील तर आता तुम्ही अतिशय जागरूक असलं पाहिजे नाही तर तुम्ही ते तसं बोलू शकत नाही फक्त हा प्रयत्न करून पहा उद्या एक दिवस हम्म सामान्यतः एका तासात तुम्ही किती शब्द बोलता त्याचे अर्धे करा तुमचं काम कमी करू नका तरीही त्याच गोष्टी बोला पण अर्ध्या शब्दात संपूर्ण जग किती मस्त वाटेल नाही का <laughs> जग एक अतिशय मस्त जागा होईल जर सगळ्यांनी असं केलं तर बरीच लग्न वाचतील